अगला साल आज टीम आ लिया है सदिया स्टूडियो वाले। तुम्ही मला सांगितलं ना सेलिब्रिटी येणार आहे आता, असं सांगायला पाहिजे ना दोन तास अगोदर, ऍटलीस्ट दोन तास अगोदर तरी सांगायला पाहिजे ना की सेलिब्रिटी येत आहे। थांबा थोडा वेळ, थोडा वेळ जमत असेल तर मग मी करून देतो। स्ट्रगलर साला। नमस्कार, मी केदार जोशी। हॅलो, मी मॉर्निंग शो करतो। नमस्कार केदार, खूप चांगली चालली आहे आणि खूप मजा येते। थँक्यू। आता येऊ शकाल तुम्ही, कंटिन्यू करा। हो, मी थांबतो। थँक्यू। मतलब चल रहा है इनका अभी वेब सीरीज, लेकिन उतना क्या बात कर रहा है, कौन सा मतलब उतना एक्टिवली नहीं चल रहा है ऐसे ही लोग यूट्यूब सिर्फ ओवर एक्ट कर रहे हैं, सिर्फ ओवर एक्ट कर रहे हैं। सच में नहीं, वो ओवर एक्टिंग करते हैं। तू जर बघत असशील ना, नुसतं ओवर एक्टिंग आहे। संतोष जो संतोष म्हणजे फक्त अवधूत गुप्ते सर म्हणून टिकलाय, लिहून देऊ शकतो मी खरच। हाँ, तू देखेगा भी नहीं भाई, तू देखेगा भी नहीं, देखेगा भी नहीं, क्योंकि ये लोग कर ही नहीं रहे लाइफ में, सिर्फ स्ट्रगल कर रहे हैं। आवाज सुना उसका, अभी थोड़ी देर में जब इंटरव्यू चालू होगा ना, आवाज सुनना। अरे वो जो मोटा है ना, मोटा, उसने सिर्फ बुलेट ट्रेन ही किया है, काम दूसरा कुछ नहीं किया। प्लीज याच्यातलं ओवर ऍक्टर कोण आहे? नाही सर, सगळे खूप चांगले ऍक्टर आहेत, मी फॅन आहे यांचा। हो, मग आता तू काय बोलवत, तुला माहिती आहे का हे ऑन होत, हे ऑन होत का रे? नाही, मी ऑफ ही राहतो। म्हणजे सर मी असं काय नाही बोलत, ओव्हरऑल हे काय आता आहे बघ, बोल बोल बोल। हा, माईक ऑफ ही आहे। हा, आलं लक्षात? नाही पण सर, एक जनरल जे बोलतो, जनरल काय म्हणजे कोण ओव्हर ऍक्टर मध्ये सांगितलं, ओव्हर ऍक्टर कोण आहे? सर ओव्हर ऍक्टर कोणी नाही, संतोष। नाही, संतोष सर चांगले, मग सगळे चांगले आहेत। अवधूत गुप्ते आहे म्हणून, अवधूत गुप्तेमुळे संतोष करे, मग तुझं कशामुळे करेर, तू काय आहे, तू कोण आहेस? नाही असं म्हणायचं नव्हतं सर, ओव्हरऑल सोनाली कुठे, सोनाली येते येते जरा, ओव्हरऑल गुप्ते म्हणून हा खूप मोठा अर्ज आहे का? नाही तस कोण आहे भाग नाही, नाही थोडीशी गैरसमज, गैरसमज नाही, गैरसमज तुझे बोललं ते आम्ही सगळं ऐकलं। नाही सर, काय गैरसमज बोललं याच्यात, गंमत काय, एक मी सांगू का तुम्हाला, माझं फक्त बोलणं ऐकून घ्या। आगाऊपणा गेलाय तू, हे तू एक तर ना पहिली गोष्ट तू मान्य करून सॉरी बोलायला पाहिजे सर, तू चुकलं, तू चुकीचं बोललायस की तेवढं फक्त मला सांग, नाही ऐकून घ्या मला सर, एक मिनिट, मला एक म्हणायचंय की अशा बाहेर लोक बोलतात। मी सांगतो काय झालं, मी सांगतो काय झालं, तो तिथे बसला होता, त्या मुलीला सांगत होता हे सगळे ओव्हर ऍक्टर आहेत झाले, संतोष जुळेकर त्याचं काय करिअर नाहीये, अवधूत गुप्ते म्हणून त्याचं करिअर, त्याचा आवाज ऐकलं असं सुरू होते, मग त्याचा आवाज ऐकतो सर ठीक आहे। अरे बोलतात असे इंडस्ट्री मधले, मी पण एक व्ह्यूअर, तू कोण आहेस, पण तू कोण आहे बोलणार सर, तू ऑडियन्स आहेस का, तुझ्याकडे गेस्ट म्हणून आलो होता आम्ही सर, आम्ही गेस्ट म्हणून आलो आहोत ना, नाही बोलवू नका मग तुम्ही, तुम्हाला आम्ही गेस्ट वाटत नसू तर आम्हाला बोलवू नका, बिलकुल सर असं नाहीये सर, तशातला प्रकार। तू आता इतका वेळ तो एका शब्दाने सॉरी बोलतोय, कोण बोलतो तू मला दाखव, कोण बोलत आहे, कोण बोलत आहे, अवधूत गुप्ते आहे म्हणून संतोष जुळेकरचं करिअर हे बोलणारा माणूस मला दाखव, एक तुला किती पिक्चर माहिती आहे सिनेमातले संतोष, एक सेकंड, तू माझ्या गेस्टच्या वेळेस इंटरव्ह्यूमध्ये का आला, तुला मागच्याच मध्ये बोलले होते ना, सुनाय बघ मी त्या ठिकाणी बसतो, आमचं शूट करतो आणि एक सेकंड, पण केदार प्लीज आता यार, मी त्या जग्गूच सांगू झाले आणि तुम्ही असंच करता यार प्रत्येक वेळेस, काय नाहीये तुला कोणी बसायला सांगितलं होता, बाहेर बोलतात असे शोशो म्हणून मी बोललो, प्लीज माझं नाही बोलत, केदार तू आता बाहेर चल आणि प्लीज जसे सॉरी, जसे सॉरी, हे जे बोललास ना हे
हे जर पहिल्यांदा बोलला काय चल रही एक एक मिनिट एक मिनिट सर थोडी जा आपली एक मिनट सोनाली तो आप लोग ऐसे लड़ेंगे गेस्ट के सामने मैं नहीं लड़ रहा बस सोनाली व्हाट इज दिस हैपनिंग यार बॉस मैं तो अभी के पास आई थी ना भी जग्गू के नहीं क्या आए थे मेरे पास आप लोग मतलब आप लोग दो प्राइम टाइम जॉक्स हो रेडियो सिटी पुणे के आप लोग इस तरह की हरकतें करोगे ऐसे लड़ोगे पागलों की तरह वो भी गेस्ट के सामने सर नहीं लड़ सकते स्टॉप इट स्ट्रैगलर्स नहीं सोचा मैं तुम्हें करा नो इट्स ओके थैंक यू सो मच केदार जोशी थैंक्स अ लॉट केडी जी सर थैंक यू सो मच आई सेड सॉरी एवरीवन टू हुम एवरीवन टू हुम बाबा कुठे सराना तू पण आर्टिस्ट आहेस तर आपण रिस्पेक्ट करत असतो आर्टिस्टचा आणि ज्या वेळेला इकडे आम्ही पपेट्स म्हणून आलेलो आहे आपलं आमचं रेडिओ सिटी बरोबर काहीतरी ठरलं म्हणून आलेलो आहे अरे तसं नाहीये ते मी तुला सांगते सगळं इंटरनलच्या गोष्टी असतात ना मी तुला सगळं सांगते नंतर चितू प्लीज याला घेऊन जातेस का बाहेर थँक्स थँक्यू सो मच मी आय एम सो सॉरी तिकडेच करायचंय आपण एक काम करूया बाहेर जाऊया मी फ्लॅश रेकॉर्डर वरती रेकॉर्ड नाही इट्स रियली सॉरी इथे व्यवस्थित रेकॉर्ड व्यवस्थित करूया जे की तुझे समझ में नहीं आता है इसको क्यों अंदर लाके रखा तूने एक मिनट हां मैं पुनः एकदा तुमचा वेळ घेतो सॉरी टू से मा व्हाटएवर इट इज पण मी जे जे बोललो ते सगळं मला मला तो वाटतं आम्ही इकडे अडकून निघूया पण खरं बोललोय तुम्हाला राईट काढला असेल तर सॉरी पण जे आहे ते आहे यार तू सब शूट कर रहा है क्यों शूट कर रहा है तू ये जब जहां कर रहा है वो नहीं आया मुझे मैं वहां बॉस के केबिन में थी तब जल्दी नहीं बुलाने आया आई थॉट की सब रियली वेरी सॉरी पण जे होतं ते ऑनेस्ट ओपिनियन होतं तुम्ही जर ऑनेस्ट ओपिनियन पचवू शकत नसाल तर माझी चुकी आहे तुला कळतंय का तुम्ही करतो बंद कर ना शूट विदाउट परमिशन करू नकोस यार कधी कोण चाललं तुम्ही टीआरपी चाललंय अरे बाबा ए अभिजीत बाबा कोणच चाललंय त्याच्या वर्षात मी नाही करायचं इंटरव्ह्यू मला सगळं चाललं पण नाही करायचं मी नाही करायचं इंटरव्ह्यू मला सगळं चाललं पण नाही लागत नाहीये वर्ष तीन ऍक्टर म्हणतात आम्ही रेडिओ सिटीला इंटरव्ह्यू देणार नाही तुझ्यामुळे झालंय सगळं तुझ्यामुळे याचं कारण मी एकटा नाही सगळे माझ्यामध्ये सामील आहेत इनफॅक्ट आमचे बॉस पण सामील आहेत नाही बट मुझे लगता है कि जरा सीरियस हो गए तुम लोग इतना नहीं करना चाहिए था इसको बॉस मैं आपके पास आ गई थी तो इसने इतना कुछ ना बोला थोड़ी किधर तू प्रैंक भी लिमिट में होना चाहिए यार तुम लोगों ने बहुत ज्यादा कर दिया और मुझे लगता है वापस आएंगे वो लोग इट इज और जब हम उनको नीचे लेके आएंगे तो पूरी टीम रहनी चाहिए नीचे करके चलते चलते स्वागत किया उसका फोन नहीं लगा पता नहीं किधर है लिफ्ट नहीं जाई पर्यंत तो खाली गेला मला तो असं वाटतं की उलटा आमच्या ऑफिस बँक करत नाही है ना नहीं 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 मला यही हो रहा था नहीं असं उनको बहुत काम है तो ये ऐसा टाइम वेस्ट नहीं करेंगे हो आपका दिवसाचा शूट है त्यात माझा पण एक रोल है तेच महत्त्वाचं नाही का नाही तो वो भी चले जाएंगे दोनों हाँ नको जाएंगे एक दोन साढ़े माढ़े तीन We are Radio City and we can never insult any artist.
प्लीज एंड आई टेल यू व्हाट, मतलब एक बार को तो आई डोंट नो आपको क्लू है कि भी नहीं, हम डर गए हैं मी सांगितलं म्हटलं बाबा आणि कुशाला लगेच कळेल, संत्या गंडेल म्हटलं बाबा आणि कुशाला कळलं तर मी बरोबर हँडल करतो त्यांना. कुशल वाईट रिएक्शन होते आमच्या. अरे पण प्लीज संतोष, अरे आणि मस्करी आहे मला बचत नाहीये. संतोषचा फोन स्टील लागत नाहीये एवढं आतमध्ये पण तेवढा रिएक्ट होत नव्हता. मीच चढतोय कुशल, तो शांत उभा होता आतमध्ये. प्लीज त्याला फोन ट्राय करूया. नाहीच लागत आहे तो गेला. अरे गेला म्हणजे हॉटेलला गेला. मला सांगण्यात आलं होतं सर की चॅलेंज ठेवण्यासाठी यांना ओळखून आलं पाहिजे, मी माझे प्रयत्न केले. ते तू होऊ दे, स्ट्रगलर झाला होऊ दे. पण तू किती नालायक पण हे म्हणजे तुला सूट करतोय त्यामुळे तू याच्या आधी हे केलं असेल असं मला. मी यांना मेसेज केला नको करूया आपण एपिसोड, इथं नाही काम करायचं आपल्याला, आपण निघूया म्हणून. आता हे कसलं काय आणि त्याला हे पटणार नाहीये की हे सगळी गंमत होती, आम्हालाच पटत नव्हती बराच वेळ. फोन करायला लागत नाही त्याचा फोन. आणि मी म्हटलं की एवढी मोठी अर्ज नाही असं कोणी कसं म्हणायला तुम्हाला सांगून मला नाही प्रँक करायचं गेलो. मला घेऊन गेले माझ्यावर हा आहेत परत कॅमेरा घेऊन. म्हटलं हा मला प्रँक घेतो काय गेलो या दोघांना सांगून. खूप तर चल इंटरव्ह्यू घेतो तुला. एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओ. हॅलो बॅग त्याची इकडे आहे का? तुमच्याकडे पैसे नसतील तर चालत चालत गेला. हॉटेलला फोन करून कसं झालं ना, आपण नाही का बघितलं गेट मधून आतमध्ये येत होता तो गाडी हॉटेलला विचार. नाही म्हणजे तो गेला असेल तुमच्या हॉटेलला. संत्र घेऊन या तुम्ही. हो कुशल प्लीज संतोष आणि शोधू जायचं नाही. परत ये आमचाच माणूस होता. आमचं पत्र मिळाल्याबरोबर पडतीय सगळ्यांची वाट बघतायत.